सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। अपना सगळ्यांच्या माध्यमातून खरतर समस्त नारंगावकरांचं मी मनापासूनचं धन्यवाद देतो। जो कालचा पोटनिवडणुकीचा निकाल होता तो एकदम एकतर्फी निकाल देऊन ज्या प्रशासनाच्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभार लोकांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून खरतर मी समस्त नारायणगावकरांचा आभार व्यक्त करतो। आज आपण सगळ्यांना आपल्याला इथे बोलवले की आपल्या नारायणगावचं वैभव जी पूर्ववेश आहे त्याचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम 3, 4 आणि 5 तारखेला आपल्या नारायणगावात संपन्न होते आणि खरंतर सर्व लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून खरंतर तुमच्या माध्यमातून आजपर्यंतची नारायणगावची सगळीच कामं नारायणगाव ग्रामपंचायत असेल किंवा आपल्या ग्रामस्थांच्या वतीने जे काही कामं करायचा प्रयत्न आपण सगळे केले ते आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचले खरं तर तुमचंही मनापासूनचा आभार व्यक्त करत असताना आपल्या माध्यमातून जो पूर्ववेशीचा कार्यक्रम आहे 3 तारखेला आपल्याकडं सकाळी आपल्याला शिवनेरीहून शिवनेरीची माती आणि पाणी जल आपल्याला इथं घेऊन यायचं आहे मिरवणुकीने। त्याचबरोबर संध्याकाळी आपल्या गावातल्या सगळ्या महिला आहेत ज्या घागरे घेऊन आपल्याबरोबर येणार आहेत त्याचबरोबर सगळा तरुण वर्ग असं बाहेरगा जे आपण ताफे सांगितले अशा पद्धतीत आपण शिवाजी महाराजांची मूर्तीची मिरवणूक आपण तिथं संपन्न करत आहोत। 4 तारखेला आपल्याकडं संपूर्णपणे होम हवन आहे। हो 3 तारखेला अजून एक त्याच्यात एक महत्त्वाचा भाग इन्क्लूड करायचा राहिला की 3 तारखेला आपण मिरवणुकीनंतर संपूर्ण गावाला गाव जेवण आपण देणार आहोत की आपल्या मिरवणुकीमध्ये आणि आपल्या समस्त नारायणगावकर आपल्या मुक्ताई समाज मंदिरामध्ये आपल्या गाव जेवणाचा कार्यक्रम होणार आहे। 4 तारखेला होम हवन सगळे होणार आहेत आपले आणि 5 तारखेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपस्थितीत मानगुळे सर असतील त्याचबरोबर श्रीमंत श्रमिक गोजरमंडे सर असतील यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपला ह्या पूर्ववेशीच्या लोकार्पणाचा सोहळा संपन्न होतो आहे आणि त्या माध्यमातून खरं तर आपल्या सगळ्यांशीच थोडीशी याच्याशी चर्चा करावी आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत हा सगळा मेसेज जावा आणि आपण सगळ्या लोकांनी नारायणगावकरांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं यासाठी आपलं सगळ्यांना बोलवलेलं आहे। त्या माध्यमातून आजपर्यंतचा हा कारभार आपण बघितले पूर्वीचं काम आपलं अंतिम टप्प्यात आहे तेही थोडंसं तुम्ही जर ते लोकांपुढे ठेवलं तर मोठ्या संख्येने आपले सगळे नारायणगावकर आपले उपस्थित राहतील आणि या सोहळ्याची शोभा वाढ यासाठी आपण सगळ्यांनी जो निमंत्रित करण्यात आलो होतो। आता ही जी बस आहे साधारण कसं आहे तिथं स्ट्रक्चर वगैरे थोडं माहिती स्ट्रक्चर आपण खरं तर खाली आपण जी आपली पूर्व जुनी वेश होती आपण ते स्ट्रक्चर तसंच ठेवलं आहे त्याला हात नाही लावलेला आणि वरती आपण फायबरचं स्ट्रक्चर केलं। फायबरचं स्ट्रक्चर याच्या झाली की खालच्या वेशीचं त्याची स्ट्रेंथ थोडीशी कमी होती नाही तर आपण ती दगडातही करू शकलो असतो परंतु खालच्या वेशीची स्ट्रेंथ कमी करून म्हणजे ती त्याची स्ट्रेंथ बघून आपण ती वरती फायबरचं स्ट्रक्चर आपण करतोय त्याला किमान 70 वर्षाचं लाईफ असेल जे 6 कोट फायबरनी आपलं तयार झालेलं आहे आणि ते फायरप्रूफ फायबर असणार आहे की उद्या समजा शॉर्ट सर्किट जरी झालं तर ते आगीच्या भक्ष्यस्थानी काही पडणार नाही अशा स्वरूपाचं काम आपण करतो ते करतो। लांबी म्हणजे किती त्याची? ती लांबी साधारण 50 बाय 22 अशी आपली विशीचा जो वरचा आपला हॉल होता ते संपूर्णपणे आपण वापरात आणतोय। किती साधारण त्याच्यापासून 35 फुटापर्यंत आपली उंची असेल त्या याची बेस जुन्या जुन्या वेशी हो हा खालपासून 50-55 फुटापर्यंत आपली उंची असू शकते। लाखो रुपये खर्च करून ही बेस बांधली जाते ग्रामस्थांसाठी पर्यटकांसाठी काय आकर्षण असणार आहे तिथे? तेच की आपण पर्यटन तालुका म्हणतोय परंतु त्याची सुरुवात मात्र आपल्या नारायणगावपासून व्हावी आणि ह्या उद्देश घेऊन
त्याचबरोबर आपली सांस्कृतिक धरोहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली आपली भूमी आणि त्यांच्या त्यांचं आपल्याकडं स्मारक असावं. आपलं पूर्वीशील आपल्या कर्जत समस्त नारायणगावकरांनी 1982-83 साली स्वतः निधी गाळूनच कर्जत आपल्या पूर्वेश त्यावेळीचा जीर्णोद्धार केला होता. आताही आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्याच मदतीने हा जीर्णोद्धार होतोय. आपण एकही रुपयाचा शासकीय फंड कोणाकडून घेतलेला नाही. इवन ग्रामपंचायतनी सुद्धा एकही रुपयाची मदत आपण याच्यात ग्रामपंचायतीतून सुद्धा साधारण हा सोहळा संपूर्णपणे पार पडसपर्यंत 50 लाखापर्यंत खर्च आपल्याला येऊ शकतो. त्याचा आपण एक गाव बैठक घेऊन आपण त्याचं सगळं विवरण आपण मीटिंग संपल्यानंतर हे कार्यक्रम झाल्यानंतर निश्चित स्वरूपात सगळ्या लोकांसमोर मांडणार आहोत. संपूर्ण नारायणगावकरांना जेवण देणार हे कोणाच्या खर्चातून? सगळे समस्त लोकच आहेत ग्रामस्थ. हे वर्गणीतून? हो वर्गणी. म्हणजे काही लोक अन्नदात्यांनी तेल दिले, काहींनी भरडा दिलाय, काहींनी हरभरा दिलाय अशा पद्धतीने. काही म्हणजे आम्ही स्वयंपाकाचे आचारी होते ते म्हणजे आम्ही मजुरी घेणार नाही अशा पद्धतीचं सगळं कार्यक्रम ही सगळे नारायणगावकर एकवटले आणि त्या माध्यमातून हा आपला जीवनोद्धाराचा कार्यक्रम घेऊन लागतो. तुम्ही सुरुवातीला जे म्हणालात की बा नारायणगावकरांनी एकतर्फी जो आम्हाला पाठिंबा दिला, तुम्ही नंतर असं म्हणालात की बाबा आगामी जिल्हा परिषदेची ही नांदी आहे, त्या दिवशी मला त्याचं नेमकं उलगडा नाही होत. हा मग आता याच्यातून आपल्याला लक्षात येते ना जिल्हा परिषदेचा लोकांचा कल काय असणार आहे इथून पुढचा. कारण ही इलेक्शन खरं तर व्हायलाच नव्हती पाहिजे. म्हणजे आम्ही पण सगळे प्रयत्नशील होतो की बिनविरोध व्हावी यासाठी. परंतु जर सर्वसामान्य माणूस एखादा जर उभं राहतोय तर त्याच्या मागची तो काय फक्त निवडून निवडणुकीपुरता उभा राहत नाही, त्याच्याही मनात मनिषा असते की तो निवडून आला पाहिजे. मग त्याच्या मागं काहीतरी लोक असणारच ना. तो एकटा माणूस तर काय, तो म्हणतोय बा मी सर्वसामान्य आहे, सर्वसामान्य मुलगा आहे. तर मग सर्वसामान्य माणूस असा एकतर्फी निर्णय किंवा असं सगळे असताना काही बरोबर उभा राहत नाही. त्याला 100% जाणीवपूर्वक त्याला उभं केलं गेलं. आणि आमचं म्हणणंच ते होतं की काय या गोष्टी आज खरंतर बिजू काकांचं आपल्यातून निधन झालं आणि त्या माध्यमातून त्याही वेळेस आम्ही काही कोणी गेलो नव्हतो ग्रामपंचायत. तिथं समाजाने ठरवलं होतं की त्यांच्या घरात आपण उमेदवारी देऊ की बिजू काकांना ती श्रद्धांजली असं. मग 2 वर्ष त्याच्यात मध्ये कोविडच्या काळामध्ये गेले, मग खरंतर इलेक्शन लांबली. त्या माध्यमातून खरंतर 1 वर्ष झाली जर हा विषय होता. त्या माध्यमातून खरंतर आपली आमचीही परीक्षाच झाली. आम्हालाही चांगलंच झालं की बा बरं झालं इलेक्शन झाली तर आपण कुठं आहोत, लोकांनी किती स्वीकारले. मी स्वतः व्यक्तिगत कोणाच्या घरात गेलो नाही मारायला की मत द्या. मी कोणत्या प्रचार यंत्रणेत नव्हतो. मी स्वतः पाच वाजता मतदान करायला गेलो आणि 1/2 तास त्या पोलिंग बूथवर मी मात्र ती शेवटच्या 1/2 तास बसलो होतो. मी त्या दरम्यान सुद्धा कोणाला म्हटलो नाही की तुम्ही मतदान करा, बाळाला करा, गिरिराजला करा अशी कुठेही स्वरूपाची कमेंट मी स्वतः काही केली नाही. हा यंत्रणा आता ही सगळी मंडळी आहेत ती त्यांच्या माध्यमातून कामं करतात. तिथे यंत्रणा इलेक्शन आहे, यंत्रणा लागणारच आहे, माणसं काम करणारची सगळी आपली आमची सगळी टीम बरोबर असणारच आहोत सगळ्याच गोष्टीला. ते काही पूर्वीशी रवी 30 टीम आहे आणि इलेक्शन हे 30 टीम आहे सगळेच कार्यरत सगळ्याच ठिकाणी. असं काही नाही फक्त इलेक्शन पुरतेच कार्यरत मतदार याद्यांमध्ये. कोविडला सुद्धा बघितलं असेल सगळेच नेते घरात होते, परंतु आमची सगळी टीम कार्यरत होती नाही का. त्याच्यामुळे टीम आमची आहेच. मतदार याद्यांमध्ये पण गोळ झाली, चर्चा झाली या विषयाला. मतदार हेराफेरी झाली, गोळ म्हणजे हेराफेरी झाली इकडचे मतदार तिकडे, तिकडचे मतदार इकडे. आता ते महसूल खात्याच्या संदर्भातला हा विषय म्हणजे तलाठी त्याचे मेन, हा त्याचे भाऊसाहेब मेन असते तर ग्रामपंचायत प्रशासनावर तुम्हाला आरोप करता आले असते. आता महसूल कोण चालवते, कोणाच्या अखत्यारीतला विषय ते कोणाचं ऐकणार हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याच्यात जी नावं आहे ती तुम्हाला मानणारी असल्यामुळे त्याचं मतदान तुम्हालाच होईल, त्यामुळे तुम्ही गप्प बसले. असंही काही नाही, आम्ही जी काही परिस्थिती आहे ती आमची स्वीकारायची तयारी जे नेहमी. आम्ही कधी काय कोणत्या गोष्टीला हे केले, घाबरलोय कोणत्या गोष्टीला. इलेक्शन इलेक्शन आहे ना, ती इलेक्शन इलेक्शन सारखी होणार. ह्या थोड्याफार गोष्टी समोरचा माणूस करणार, काही गोष्टी कर चालू राहतात, त्याला आपण ती घाबरून जायचं काही कारण नाही. आपण लोकांपुढे जर आपला विकासाचा अजेंडा घेऊन तर मग काय कोणती फार बाहेरगावची अजून मतदार असते त्याशी काही अडचण नव्हती आम्हाला. आम्ही त्या गोष्टीवर काही विरोध करतोय किंवा आम्हाला काही बोलायचं आहे असं काही नाही. पण मला फक्त एवढं सूचित करायचं की ही जी इलेक्शन आहे, जे महसूल खातं आहे, ती काही बाबूबाटीचं किंवा ग्रामपंचायत प्रशासनाचं ऐकणार नाही हे तर सगळ्यांना मान्य असायला पाहिजे. जे घडलंय ते चुकीचं असं वाटत नाही, 100% चुकीचं. पण आता ही इलेक्शन आहे, मी ते म्हणतो माझ्या साहेब बघा हे काय आज घडलंय का,
तिथून मागे 25 वर्षी हेच घडत होत, बीडून मतदार येत होते आपल्याकडं, हे आपल्या सगळ्यांना माहिती, बरोबर ना? मग ते आता पराभव झाल्यानंतर त्याच्यावर दोष आरोप करण्यात माझ्या नाही, पराभव पराभव, विजय विजय स्वीकारला पाहिजे, नाही का? मग दमन करून ते स्वीकारलं मी पाहिजे. तुम्ही हे विजयाला राजकारणाची झालर दिली, तुम्ही असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी यांचा पाठिंबा होता, समोरचा उमेदवार म्हणाला मी एकटाच होतो, माझ्या फ्लेक्सवर कोणी नेता नव्हता. बघा आता त्याला पराभवानंतर सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागते, याच्यातच सगळं आलं मला वाटतं, नाही का? पराभवानंतर माणूस काय होता, ठीक आहे, जे झाले ते झाले, परंतु त्याला परत पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागतं, माय बाप कोणी नाही, मला वाटतं याच्यात सगळं आले. मला खूप सारी लोक मला येऊन म्हटली की आम्हाला ज्यांची ज्यांची फोन, आम्हाला त्यांनी नावं सांगितली, मी तुमच्या पुढे पण मांडू शकतो. मी ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सदस्यांचा सुद्धा फोन केला होता, ग्रामपंचायत सदस्यांचा सुद्धा फोन केला होता, तो ग्रामपंचायत सदस्य कोण तुम्हाला माहिती? ते सांगतो मी तुम्हाला, विरोधातल्या ग्रामपंचायत सदस्यांनी पण फोन केले, राष्ट्रवादीच्या माझ्या आजी अध्यक्षांनी पण फोन केले, याच्याकडे मला माहिती आहे. फक्त माझं म्हणणं काय, हा जे झाले ते झाले ना, ते स्वीकारलं पाहिजे, केलं तर बघा पाणी साहेब, केलं तर केलं म्हणावं, छाती डोकपणे करायला पाहिजे, त्याला उभं करायचं गेलं राहिला आणि त्याला मोकळं सोडलं, हे काय आपल्या मनाला पचत नाही? आमचा माणूस आम्ही उभा केला तर आमची सगळी ती होतीच ना, आम्ही नाही पुढं म्हणतो. हा पण ती शेवटच्या दिवशी होती, आधी प्रचार यंत्रणेत एक राजेश बापते सोडले तर एकही सदस्य किंवा सरपंच कुठेच कार्यरत नव्हते. शेवटच्या दिवशी मात्र ज्याच्या विभागातले मतदार आहे ते त्यांनी खाली जाऊन त्यांनी जाऊन काढून घेतले, कारण मतदान होणं गरजेचं होतं, कारण ह्या इलेक्शनला तुम्हाला माहिती अजिबात उत्साह नसतोय कोणत्या स्वरूपात, मग हे मतदान करून घेतलं पाहिजे आणि ह्या माध्यमातून तीन कार्यरत होती. थोडक्यात तुम्हाला काय म्हणायचं, समोरच्याला कोणी उभं केलं? आता मी नावं काय घेऊ, कोणाची कोणी उभं केलं मी सांगितलंय, मी पहिल्याच माझ्या बाईकमध्ये मी सांगितलं का राष्ट्रवादीच्या माजी आजी अध्यक्षांनी सगळ्यांना फोन केला. एकंदरीत सर्व हे पाहता काही आपले सदस्य जे विद्यमान आहेत ते असं सांगतात की बाबा मी कुठल्याही पॅनलमध्ये जरी उभं राहिलो तरी मी माझ्या पद्धतीने माझ्या वॉर्डात मतदार नोंदवलेले आहेत, आणि बऱ्याच ठिकाणी जर पाहिले तर एक नंबरची नावं 2 नंबरमध्ये 4 नंबरमध्ये किंवा 4 नंबरची नावं 6 नंबरमध्ये असा प्रकार आहे. तर ते माझा प्रश्न ऐका पूर्ण, तर हे करत असताना ती नावं परत ज्याच्या जो जो ज्या ठिकाणी आहे ते होईल का तसं? होईल. ते सांगतो ग्रामपंचायतीला काय करतात, हस्तलिखित यादी असतात, बरोबर ना? हे तलाठी भाऊसाहेब लिहित असतात, तलाठी भाऊसाहेब त्यांच्या माहितीनुसार हा व्यक्ती जर 6 नंबरचा असेल तर मतदान 1 नंबरला असेल त्याचं, तर ते 6 नंबरला टाकलं जातं. त्याच्यात कदाचित भूल होऊ शकतो, मी नाही म्हणत नाही, त्याच्यात होऊ शकतो नाही, शेवटी ती माणसं आहेत, ती हस्तलिखित यादी आहे. काही नाव आहे ना अस्तित्वात असताना ती कुठंच नाही, म्हणजे ते पण आहे ना, होते ना ते पण, ते पण झाले. आता आमच्याकडे गुंजांची नावं नाही, पटेलांची नावं नाही 4 नंबरमध्ये, जी वर्षानुवर्षातील आहे, मात्र ही तर सगळी माझ्या जवळची माणसं ना, म्हणजे मी काय आरोप करत बसलो नाही कोणावर, काही का नावं नाही. आता ही हस्तलिखित याद या, तुम्ही माझ्यापेक्षा हा प्रश्न भाऊसाहेबांना विचारला पाहिजे, तलाठी भाऊसाहेबांना, कारण ते त्यांनी बसून घेतले, त्यात काही ग्रामपंचायतीचं प्रशासन पुढं याद्या द्यायला नव्हतं किंवा तयार करायलाही नव्हतं, त्यामुळे ते माझ्यापेक्षा चांगलं उत्तर ते देऊ शकतील तुम्हाला. पण सरपंच हे काम आहे ना, टी एन सेशनच्या काळापासून तिकडे चालवलं आहे, एक नाव टाकायला 135 रुपये खर्च येतो, तर एक नाव कमी करायला 266 रुपये खर्च येतो, मग हे असं. आणि दुसरी गोष्ट, कमी करताना त्याचे पंचनामे लागतात. उदाहरणार्थ पाटेकरांचं नाव जर 220 नंबरला असेल तर 219 नंबरचा आणि 222 नंबरचा हा पंचनामा लागतो, काहींचं नाव कमी करायचं म्हणून. तर अशी ती प्रोसिजर आहे. मग या प्रोसिजरचा सगळा खर्च हा मसुलनी कोणत्या जेवर केला, ही नावं बेराबेरी करून, कारण वार्ड नंबर 4 मधली पावणे 2 नावं कमी होती आणि ती नावं 5 नंबर 3 मधली किती नावं कमी होती, आदितली आमची 43 पोरांची 43 नावं कमी होती, आम्ही करत नाही बसलो. पण हा मला विचारण्यापेक्षा साहेब, तुम्ही हा महसूलचा विषय आहे, त्याला त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे की तुम्ही हे कोणत्या बेसवर नाही. ते आम्ही यादी लावली होती, आम्ही यादी प्रसिद्ध केल्या होत्या, कोणाचं ऑब्जेक्शन का असं विचारलं होतं, परंतु त्यावेळेला भाऊसाहेबांना करून कुठली यादी लागलेली नाही तुम्हाला, ते असेल समजा, पण ही प्रोसेस असती हे सगळ्यांना त्यांना माहिती आहे, बरोबर आहे. आमची त्याच्यावर ऑब्जेक्शनच नाही ना, आमच्याकडे काय प्रश्न पत्रिका कोणती आली, आमचा अभ्यास तयार आहे ना, त्यामुळे आम्हाला उत्तराची काही भीती नव्हती कधी, प्रश्न कोणता येतोय. सगळे रस्ते खराब झालेत काय? हो, रस्ते खराब झालेत, पाण्याच्या माध्यमातून आपल्याला 2 कोटी रुपये आता सँक्शन झालेले आहेत, लवकर कनेक्शनचं काम चालू होईल ना, सगळे रस्ते 2-3 महिन्यात पूर्णपणे पूर्ववत झाले.
नारायणगावमध्ये सगळ्यात एक नंबर जर असता तुम्ही असं सगळं गावगाव केला तो रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे, खराब झालेला आहे. आणि सर त्याही वेळेस तुम्ही ती बातमी घेतली होती आणि मी त्याही वेळेस सांगितलं की तो रस्ता ओला असताना जुन्नर रस्ता बंद केला पुन्हा मातीपासून आणि सगळी हेवी ट्रॅफिक त्याच्यावर, म्हणजे ओला रस्ता असेल तर त्याच्यावर हेवी ट्रॅफिक जायलाच नव्हती पाहिजे. त्या माध्यमातून करतो तो गावगाव नाव झाला 100 टक्के रस्ता तुम्ही पाहिला, तुम्ही बातमी केली. तर त्या ओल्या रस्त्यावरून जर मोठे ट्रक गेले त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा, शेवटी तो गावातला रस्ता, तो काय मेन हायवे म्हणून तो काय त्यांनी हे नव्हतं केलं, त्याची डिझाईन केलेली नव्हती. मग अशा ठिकाणाहून जर तुमचा क्षमतेपेक्षा जास्त लोड त्याच्यावरून गेला तर त्याला तो थोडा खराब होणारच ना. तो मार्ग कधी लागला लागला. एक प्रश्न असा आहे, एक मिनिट, ग्रामविकास अधिकारी सक्तीच्या रजेवर गेले तर असं कळले नेमकं काय प्रकार सक्तीच्या नाही असं समजते चुकीची माहिती. आज येत नाही भाऊ 15 दिवस बाहेर होते असं कळलं नाही काय, 4 दिवस फक्त. ते त्यांची घरी जरा थोडीशी त्यांची स्वतःची तब्येत खराब असली कारणामुळे ते स्वतःच म्हणले आता ओमिक्रॉनचं लोकांना अडगावत आहे. प्रश्न असा आहे की रस्त्यांचा विषय आणि सॅमिली विचारला, काही दिवसांपूर्वीपासून गॅसची लाईन सुरू होती, ती गॅसची लाईन आता बंद झाली, चालू होणार का बंद झाला? गॅसच्या लाईनीसाठी पत्र आपण त्या महेश गॅसवाल्यांना खरं तर त्या माध्यमातून मी बऱ्याच वेळा 2-3 वेळा आपली सगळ्यांची चर्चा या विषयावर पण झाली. पण गॅस लाईन ही अत्यंत सर्वसामान्य लोकांसाठीचा विषय होता, जो सर्वसामान्य लोकांना परवडणारा विषय होता. 100 टक्के तुम्ही आजही पुण्या मुंबईमध्ये गेले तर CNG गॅस जर आपल्या घरात येतो तर एक तर त्याची सगळ्यात महत्त्वाची सुरक्षिततेचा विषय होता नाही का, आणि सुरक्षित तो जर कदाचित लीक झाला, होत नाही लीक, पण लीक झालं तर त्याच्या हवेतून त्याचं बाष्पाचं रूपांतर होतं, त्याच्यामुळे ते सगळ्यात सेफ्टी मला वाटतं गॅस कोणता होता तर CNG होता. ठीक आहे, आता काही कारणामुळे त्यावेळेस PWDचे अधिकारी असतील, काही लोक असतील, ह्यांच्या माध्यमातून ते थोडंसं काम थांबले, परंतु त्यांना आपण पत्र दिलं आहे की तुम्ही तुमचं काम पूर्ण करून घ्या, आमची राहिलेली रक्कम देऊन हे पत्र आपण त्यांना दिलं आहे आणि लवकरात लवकर ते काम मार्गाला लागलं. पण बंद करा. मग तेच सांगतो ना, आता त्याच्यात काही लोकांनी मला वाटतं चंद्रशेखर कोरा यांनीच त्यावेळेस तिथं कोर्टात दावा दाखल केला की आमच्या जागेतून लाईन आता रस्त्याला खेटून यांच्या बिल्डिंग बार रस्त्याला खेटून झाल्या. मग PWDवाल्यांनी कसं काय ते मान्य केलं, कोर्टाने त्याला काय स्टे दिला मला माहिती, मी काय ते फॉलत गेलो नाही कारण तो माझा विषय नव्हता. मला ग्रामपंचायतला महसूल मिळाला आणि हा सर्वसामान्य लोकांच्या चांगल्यासाठी हा प्रकल्प होता, ह्या माध्यमातून आपण त्याला प्रेफरन्स दिलं होतं. मला वाटतं काही लोकांनी त्याच्यावर नारायणगाव पार याच्यावर गॅसवर बसवलं असे पण आक्षेप झाले. आता तर गॅस पंप चालला नाही CNG, आता नारायणगाव नाही का तुमच्या गॅसच्या याच्यावर नाही का, असं तर नाही ना. पण तो शेवटी ह्या गोष्टी होत असतात, राजकारण आहे, राजकारणाच्या माध्यमातून ह्या गोष्टी होणार आहेत, परंतु चांगल्या प्रकल्पाला मात्र विरोध करू नये ही माझी प्रामाणिक भूमिका आहे आणि आपण सगळ्यांनी तो खरं तर पुढाकार घेऊन हा विषय मार्गाला कसा लागेल आपण यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता पाईपलाईन पाण्याची आणि गॅसची एकाच याच्यातून आहे तर मग समजा हा विषय न्यायालयात आहे तर मग पुन्हा एकदा समजा गॅसला नंतर परवानगी मिळाली आणि रस्त्याचं काम सुरू झालं तर आपलं बरंच गावातलं तरी गॅसचे पंप आपण टाकून द्या ना, गॅसच्या लाईन टाकून द्या, मग ते काय फक्त आपल्याला कनेक्शन पुरतंच खोदावं लागेल तिथं, म्हणजे मग ते आणि ते त्यांच्याकडून आपण करून घेतो. म्हणजे असं काय नाही की यांच्याकडे सुद्धा रस्ता झाले ना परत खोदलं तर पर्यंत पहिल्यासारखं येत नाही का, फिनिशिंग येत नाही. पण आता हे दोन्ही प्रोजेक्ट आपल्या सर्वसामान्यांच्या त्या माध्यमातून आपण रस्त्यांचा प्रश्न असा आहे ते वारंवार खोदले गेले का नागरिकांना पण त्याचा 100 टक्के त्रास आहेच तो नागरिकांना. पण आता या सगळ्या सोयी सुविधा होत असताना थोडा त्रास नागरिकांना सहन करावा लागतील, आम्हालाही मान्य आहे की त्रास होतोय, पण तो थोडा त्यांनी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की थोडंसं सबुरीने घेऊन हे लवकरात लवकर आपण चांगल्या पद्धतीने ते पुन्हा काम करून घेऊ की नक्की तुमच्या माध्यमातून मी वाईट आहे. दोन्ही लाईनी दोन्ही पण दोन्ही बाजून लाईनी आहेत रस्त्याच्या तर दोन्ही बाजूनी पण समजा आपल्याला जर चांगले वजनाचे जर फेवर ब्लॉक जर टाकता आले तर ते सोयीस्कर होईल, म्हणजे जर उद्या जर खोदायची पाळी आली ऐका ब्लॉक हे चांगलेच वजन आहे, चांगल्या क्वालिटीचे ब्लॉक आपण टाकतोय. मी तेच सांगत होतो की बॉ आता आपण हा रस्ता गेला बघा आता याला खाण्याला नाही लागलं कारण दोन्ही बाजूनी ब्लॉक होते, त्याच्या लाईन पचकन झाल्या ते व्यवस्थित पण झाले. अशाच स्वरूपाचं काम आपण काय होतं आपल्या रस्त्याची थोडी रुंदी अरुंद आहे, आपली रुंदी राहिली बाकी ठिकाणी आणि त्यामुळे सगळ्या ठिकाणी ब्लॉक आणि तो रस्ता असं काही होत नाही का, असं त्यामुळे त्या माध्यमातून जिथं जिथं शक्य आहे तिथे तर दोन्ही बाजूनी ब्लॉक टाकू.
का, जेणेकरून चार चार वेळा तरी उद्या समजा लाईन कनेक्शन द्यायचं, ब्लॉक काढले चार ब्लॉक काढले कनेक्शन दिलं परत चार ब्लॉक. अरुंद रस्ता जर डांबरीकरण केलं चांगल्या प्रकारे तर मग ते पाहिजे नाही, फेस टू फेस करणार, कारण डांबर डांबरीकरण करणार, सिमेंट डांबरीकरण असं काँक्रीट असं आपण शक्यतो फेस टू फेस आणि एकदा काम पहिलं चालू केलं तर शेवटपर्यंत करायचा प्रयत्न करतो, का जेणेकरून तो फीस हा चालू असपर्यंत तो खराब होऊ नये. दोन नंबर वॉर्डात विशिष्ट म्हणजे संतोष दांगट यांचा तुमच्याबरोबर काहीतरी मतभेद झाले होते रस्त्यावरून, त्यानंतर तो एक विषय आहे स्मशान, तो रस्ता झालाय परंतु वाचनालयाची इमारत खूप वर्ष झाली अपूर्ण आहे, काय झालं सांगतो त्या संदर्भात. वाचनालयाची इमारतीचा विषय, त्याला निधी आला 10 लाख, खर्च झालाय 15 लाख रुपये आणि अजूनही थोडस काम त्याचं बाकी आहे. या माध्यमातून थोडस काम पेंडिंग आहे हे मान्य, पण वाचनालयाची इमारत ही 2-3 महिन्यामध्ये आपली पूर्ण झालेली असते. काम एकही पेंडिंग राहणार नाही किरण भाऊ, जोपर्यंत आम्ही सत्तेमध्ये आहोत. म्हणजे समजा आता एक आपल्याला एक वर्षभर आहे की 4 वर्षाची आत्तापर्यंतची जी गोडधोड आपल्या समोर सगळी आहे, वर्षभर जी काही पेंडिंग कामं आपलं घाट असेल नदीचा घाट, जे नारायणगाव सुंदर व्हायला पाहिजे, स्वच्छ व्हायला पाहिजे, यासाठी हा प्रयत्न आहे. कारण आपल्या घाटावर स्मशानभूमीकडं सगळ्यात जास्त बाहेरचे लोक पुढे येतात, सिद्धी देतात, आणि त्या माध्यमातून नारायणगावची जी इमेज आहे ती बनवायचं काम आपण सगळेजण प्रयत्न करतोय. खरं तर मेहर पुल आपण पाहिले आणि त्याचबरोबर नेवकर पुल चांगला सुशोभित करायचा प्रयत्न इथून पुढे असेल आपल्याला वरच्या मोठ्या हायवेपासून तर नेवकर पुलापर्यंत आपल्याला किमान 2-व्हीलर जाईल असा एक रस्ता आपला करायचा मानस आहे. विठू माझा लेकरवाडा ते शिल्प आहे, ते खूप म्हणजे त्याची अवस्था खूप दयनीय, खूप जीर्ण आहे, कारण त्याचं कारण असं ते शिल्प जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत त्याच्यावर आपल्याला प्रोसेस करता येत नाही. मी 2-3 फायबरवाले आता हे सुद्धा आपले जे फायबरचं काम 1 नंबरचं काम क्वालिटीवाले माणसं त्यांनाही देऊन दाखवतो की याला काय करते, ते म्हणजे आपल्याला ते जोपर्यंत काढून घेत नाही तोपर्यंत त्याच्यावर काही काम करता येत नाही. भीती अशी आहे तुमच्या समोर सगळ्यांना ओपनली सांगतो की कमरेपर्यंत मला वाटतं त्याच्यात काँक्रीट भरलं अशी मला माहिती आहे, माहिती नव्हतो हा. आणि मग ते काँक्रीट काढत असताना किंवा ते वरून खाली घेत असताना जर काही झालं तर मग त्यासाठी आपण ग्रामसभेचा ठराव घ्यावा, एक ठराव मी घेतलेला आहे आणि मी तसं शिंपी समाजाकडे आपण प्रस्ताव करू नाही का संतोष, तुम्ही याची माहिती देऊ शकता सर. आपण ते तिथनं काढून शिंपी समाजाच्या मंगल कार्यालयात ते आपण बसवणार आहोत, त्यांचं पण तयारी झालेली आहे की आपण ते काढून त्यांच्या याच्यात बसवायचं चाललंय प्रयत्न आहे. आता बघूया त्याच्यात किती सिमेंट आहे काय ती कशी मूर्ती, मूर्ती व्यवस्थित निघाली तर आपण ते तिथं बसवणार. सरपंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण बसवताना बाकीच्या पण पुतळ्यांचा विचार केला पाहिजे, नाहीतर ते पुतळे काढून तरी टाका, कारण विटंबना ही इतकी वाईट गोष्ट आहे. तुम्ही बघा तुम्ही आज तुम्ही ज्या दिवशी महात्मा फुले जयंती ना त्या दिवशी 10 वाजता मी कर्मचाऱ्यांना म्हणणार आहे आज तरी त्याला पाणी मारा, म्हणजे ही दुरावस्था इतकी वाईट आणि पुतळ्यामुळे अडचणी पण निर्माण होत ना. बरोबर आहे का नाही, पुतळे काढणार आहोत आपण पण त्यासाठीची जागा मला आवश्यक आहे, बरोबर ना, कारण ते पुतळे काढून आपल्याला ते व्यवस्थित ठेवता आले पाहिजे, कुठेतरी आपल्या एखाद्या छताखाली आली पाहिजे की एका ठिकाणी आले तर त्यांची व्यवस्थित रोजच्या रोज पूजा होईल, त्याचं व्यवस्थित रोजच्या रोज त्याची देखभाल होईल. आणि यासाठी खरं तर पुतळे का लावलेत कोल्हे साहेब, तुम्ही त्यांच्या बरोबर होते तुम्हाला माहिती पुतळे का लावलेले, हा मी काही वेगळं सांगायची गरज नाही. पुतळे लावायची जागा बालपायची तिथं गाळे उभे करायची ही परिस्थिती ही दुर्माग झालेली. मला वाटतं मागे अतिक्रमण आहे ना, अतिक्रमण अतिक्रमण एक काढलंच पाहिजे. बिल्डिंग जेव्हा अशी आवई उठवली आम्ही, आता आम्ही विरोधक होतो त्यावेळेस, आम्ही मान्य ना आम्ही उठवली का हे ग्राम वैभव सुद्धा आम्ही काढणार, त्यावेळेस तो रात्री तुम्ही शिवाजी महाराज होता. ही परिस्थिती आहे, ग्राम वैभवच्या पुढे एक अचानक गाळा पण उभा आहे ना. हा गाळा मी तेच सांगतो, मी आता तोच विषय बोलत होतो की त्या गाळेधारकाला 7 लाख रुपये त्याच्याकडून घेतले गेले होते, त्याच्या पोटावर त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं. मी तुम्हाला परतही म्हणतोय त्याला ग्रामपंचायतींनी गाळा दिला ते आम्ही नाही म्हणत नाही, पण ती जागाच कलेक्टरची अखत्यारीत दिला तिकडं रस्त्याला आपण बांधलाय गाळा तो त्या आत्मनी बांधली. सगळ्यांना गाळे दिले तर मग त्या बिचाऱ्यांनी 7 लाख रुपये देऊन काही चूक केली होती का, ते डवळे डवळे कोणाला दिले तुम्हाला माहिती आहे साहेब, मी काही नाव घेऊन काही वेगळं काही सांगायची गरज नाही की गावाला माहिती आहे गाळ्याचे पैसे घेतले कुणी आणि गाळ्याचा कारभार केला कुणी. आज पण अशी परिस्थिती गावामध्ये का नारायणगाव सर हे पिनपाटलाचं गाव आहे, याचं कारण असं का नारायणगावला पोलीस स्टेशन आहे, त्यामुळे नारायणगावला पोलीस पाटील नाही,
परंतु नारायणगावमध्ये पाटीलकी चालते आज पण, आणि आज पण अशी परिस्थिती आहे तर जागा सरकारी पण तिथं जाऊन ज्याच्या मनगंड दम येणार तो जाऊन पैसे घेतो आणि मोकळा होऊन जातो. आणि आज आहे आज पण असेल मला सांगा तुम्ही आज दूध डेअरी पैसे जे गाळे त्याचं भाडं कोण घेतो मला सांगा तुम्ही. ऐका चार गायांची भाडं ग्रामपंचायतला चालू केली आपण केलं की नाही तुम्हाला माहिती. आता ही दोन लोक आहेत बांधायला परवानगी लागत नाही काढायला जास्त परवानगी लागते कारण पोलीस महसूल बीडीओ कार्यालय अजिबात सहकार्य करत नाही. मी तुमचा जाहीर आरोप करतोय कारण एक रस्ता करायला पोलिसांनी जर ती वेळेत भूमिका घेतली असती बरोबर ना तर त्या 100 लोकांना मनस्ताप करायची वेळ नसती आणि 20 वर्ष बरोबर शेवटी वेगळ्या मार्गाने आउट ऑफ द वे जाऊन तो काम करावं लागलं गुन्हा दाखल झाला तेव्हा त्या लोकांना न्याय देता आला. परंतु ठीक आहे चला मी सरपंच आहे मी जोपर्यंत सरपंच आहे हे जेव्हा असं वाटेल की इथं खरोखर अन्याय होते तर मग आणि पोलीस प्रशासन किंवा काही सगळी जी संबंधित कार्यालय जर काम करणार नसतील तर मग मात्र आउट ऑफ द वे जाऊन जरी वेळ आली तरी काम करावं लागलं लोकांचं कारण लोकांनी आपल्याला इथं लोकांसाठी निवडून दिले आणि मग त्यांच्यासाठीची भूमिका ही नेहमीच त्यांच्या पॉझिटिव्ह असणारी जे काही शक्य असेल ते सगळं करायची आमची सगळ्याच आमच्या टीमची तयारी असणार. नाही तुमच्याकडनं रोजगाराच्या नावाखाली मी जर गाळा घेतला आणि मी जर तो दुसऱ्याला देत असेल ना तर असे लोक तुम्ही ठेवू नका. याचं कारण असं का पाववाल्याने पाववाले व्यवसाय करतात आणि आपल्यापर्यंत काय मारामार राहणार नाही करून पोलिसांना तक्रार करायची का मला 100 आपल्यापर्यंत काय तुम्ही म्हणता नाही आधी नियम आपल्याला हेच सांगतो की तुम्हाला जर गाळा दिला तुम्ही तो भाड्याने देऊ शकत नाही तुम्हाला पोटभाडे करून ठेवू शकत नाही. परंतु सगळ्या गाळ्यांमध्ये आज पोटभाडे करून दिसतात त्याच्यावरही आपण लवकरात लवकर ग्रामसभेत आपण लवकर आता ग्रामसभेत त्याच्यावर लवकर निर्णय घेऊ आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर खरंच ज्यांना गरज नाही त्यांनी काय ऐका हे एवढं फुटपाथवर अतिक्रमण आलंय परत आता रस्त्यातून अतिक्रमण चालू ती माझ्या आमच्या क्रुंती थोडीशी झाली चूक आहे म्हणजे हे आमचा कानाडोळा होतोय पण त्याच्यामुळे त्यांनी पत्र दिले पोलीस स्टेशन तिथं भूमिका अशी घेती आणि रस्त्याची ती गाडी भूमिका मात्र वेगळी घेती. हा सर्वात महत्वाचा रस्ता आहे ती गाडी जी आहे ती आता कोणाच्या मालकीची आहे नाही ती मालिक आपण आपल्याकडे तो रस्ता अजूनही पीडब्ल्यू फक्त भाड्यापुरतं घेतो किती दिवस दिवस रोज 6,000 रुपये तुम्ही ते गाय ग्रामपंचायतची मालकी लावून तर जसं आपण हे त्याला आता पहिलं तो रस्ता वर्ग करायचा प्रोसिजर आपण दिली आम्हाला तो रस्ता वर्ग करून द्या रस्ता वर्ग झाल्यानंतर मग ती मालकी आपल्याला गाळ्यांची येऊ शकते. रस्त्याच्या कडेला अतिक्रमण व्हायचं ते गाळे चंद्रशेखर कोणाने बळकवायचे हा आरोप नेहमीच होतो. परंतु झुणका भाकर केंद्र जे कोणी बांधकाम केलंय ते कोणी केलं ते अजून पंचायतीला पण सापडत नाही. मी तुम्हाला माहिती घेऊन सांगते पण हे दुर्दैव आहे माहिती घ्यावी लागते इतकं वर्ष लागतं ना मी माहिती घेऊन तुम्हाला सांगते पुन्हा हा प्रश्न कधी घ्यायचा आम्ही ज्यांनी कोणी ते अतिक्रमण केलं असेल त्याच्यावर काही कारवाई होणार कारवाई म्हणण्यापेक्षा नाही नाही हात नाही गुंतले तुम्हाला सगळ्यांचे ते एक तर झुणका भाकर केंद्र बरोबर ना झुणका भाकर केंद्र हे अलर्ट केलं त्याच्यावर गाळे बांधत असताना ज्यांनी कोणी बांधले असते ते गाळे बांधत असताना आमचा उद्देश एवढाच होता त्याच्यात मी तुम्हाला स्पष्ट करून जातो की वरती आपल्याला शिवभोजन आलं जातं आणि सर्वसामान्य नागरिकांना ते लवकरात लवकर आणि सोप्या ठिकाणी उपलब्ध व्हावं यासाठीचा तो प्रयत्न होता. मी तुम्हाला आता मोबाईलवरनी चर्चा करायला हरकत नाही ते आम्ही त्याच्याकडे आम्हाला आमची भूमिका एवढीच होती पण जे काय बांधतात ठीक आहे बांधा पण त्याला आता थोडासा रस्त्याचा इश्यू झाल्यामुळे खरं तर तो विषय राहिला तो लवकरच विषय रस्त्यात संपवून शिवभोजन लवकरात लवकर सर्वसामान्य नागरिकांना परवडतो आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडते म्हणूनच तिथं शिवभोजनचं आपलं काम चालू त्या माध्यमातून तिथं आपल्याला ती सोय करायची आहे आणि यासाठीच ती वरती त्यांनी शेड दिली ते बांधकाम आपणच केलं आपण केलं म्हणण्यापेक्षा ज्यांना शिशुभोजन आहे त्यांनी केलेलं आरोप
की ह्या ओझर रोडला सॉरी जुन्नर रोडला आणि खोड रोडला खूप ट्रॅफिक होते, लोक रस्त्यावर वाहनं पार्किंग करतात, ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष होते. ग्रामपंचायत ऐका साहेब, एका बाजूला तुम्ही मारायचा रस्ता आमच्या मालकीचा, दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायतीकडून तुम्ही कसं काय हे करू शकता? कारण आम्ही तो रस्ता खोडला गॅस लाईनसाठी, म्हणजे आमचा रस्ता आहे. तुम्ही व्यवसाय करता त्याचं व्यवसायाचं स्वरूप कर आम्हाला, पण तो रस्ता काय आमच्या मालकीत नाही ना. बघाव पीडब्ल्यूडीनी हे त्यांना दिसत नाही. आम्ही आपला एक पुतळा भक्त बो सुशोभित व्हावा चौ, लगेच नोटीस येत. लोक बार बिल्डिंग बांधतात रस्त्याला खेटून, ते काय बाकी बघत नाही कोण, नाही का? लोकांची कंपाऊंड बार रस्त्याला खेटून आहे, ते बी कोण बघत नाही. मला काय कोणाशी नाव घ्यायचं नाही, मला काय कोणाच जायचं नाही, पण तुम्हाला जर चौक सुशोभित होतोय तिथं आज तिथल्या सगळ्या स्थानिक लोकांची मागणी अशी आहे की स्पीड ब्रेकर बसवा. बट चौक सुशोभित झाला असता मध्ये तो पुतळा आला असता, बरं पुतळा कसला होता? मावळ्याचा होता. मी काही कोणत्या व्यक्तिमत्वाचं कुठं काही करत नव्हतो, पण ते सुशोभित करायचं ना. नारायणगाव आज जुन्नरकडे जातं पर्यटन तालुका, पर्यटन तालुका नुसतं म्हणून नाही होणार ना. ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आपण कारभारी. पण परिस्थिती अशी आहे का, मागच्याने केलं तर ठीक आहे, पण आता तुमच्या काळात सुद्धा अतिक्रमण इतके वाढलेले अतिक्रमण नवीन नवीन तुम्ही बघा लेंडीमध्ये आताचे बांधकाम आहे ना, कोणतं गुरुवाचं ती जागा किती बघा, ते बांधकाम बघा, त्याने आजच्या वडापती भिंड झालेला दोन मीटर. आणि दुसरी गोष्ट, खरे डॉक्टर सुद्धा इतकं रस्त्यात कुठे बांधकाम असतं का? अरे दवाखाना आहे, आपण एखादं येणारा पेशंट गर्दीतून येणार आहे का? बरोबर ऐका ना, तुमचं म्हणणं मला बरोबर आहे, तुमचं म्हणणं यासाठी गर्दर वाणी साहेबांना मला बोलण्या फोन शिवाय हे विषय. परंतु माझं म्हणणं असं आहे की हे थोडं महसूलचे विषय आहेत ना, या अखेरीतले विषय. सर तुम्ही त्यांना कळवत का? कळवत कळवलं पाहिजे. मी दोन वेळा फोन करून सांगितले, लेखी पत्र काय देतो? लेखी देतो उद्या, मला काही अडचण नाही. हे बघा याला काय होतं, व्यक्तिगत रोषाला सामोरं जायला लागते, पण हरकत नाही. जे चुकीचं आहे त्याला चुकीचं गरदर पोडकर सरांच्या बाबतीत सुद्धा आपण त्यांना पत्र दिली होती. महसूल काय करते त्यांच्या अंगावरची जबाबदार ना. अतिक्रमण निर्बंधित करायचं काम कोणाचं आहे? आजही आपण कोणालाही अर्ज दिला याचा, तर ती कोणाकडे जबाबदारी? ती तलाठी आणि सर्कलकडे. ते मात्र अजिबात हाताला लावून घेत नाही, काही अंगाला लावून घ्यायचं नाही म्हणतात. आणि मग ते एकदा बांधकाम झाल्यानंतर काय वाजी साहेब काय बोलते हे तुम्हालाही माहिती. जे करायची ती गायनी प्रोसेस केली पाहिजे, थांबवलं पाहिजे, जे योग्य आहे ते करून घेतलं पाहिजे. हा आम्ही कुठं आम्ही त्याची नोंद नाही घालणार हे आपण करू शकतो, इथपर्यंत आपण थांबू शकतो. परंतु हे सगळे अधिकार महसूललाच आहेत, पाडायचे अधिकार घ्यायचे सुद्धा आम्ही व्हिडिओला पत्र देऊन, व्हिडिओ तहसीलला देऊन, मग आपल्याला ते अधिकार घ्यायचं पाडायचं. आणि ही लेंदी प्रोसेस आहे, होत नाही. सरपंच तुम्ही गावचे स्थापत्य करत, मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे का बाबा काय गावात काय चाललंय, गाव जर श्वास कोंडला तर तुम्ही पुढे काय करणार? तुम्ही असं मानताय की इथून वीस पासूनची चौकापर्यंत सगळी बाजारपेठ नवीन झाली, सगळ्यांनी जे बांधकाम पहिलं होतं त्याच्यापासून प्रत्येकाने दोन दोन तीन तीन पाच पाच फूट आत घेतलं. हे पण बघा तुम्ही, ठीक आहे ना, बाहेर होतही, पण ही बी गोष्ट, ही बी दुसरी बाजू आहे. जिथं आम्हाला डोळ्याला दिसते ते आम्ही लगेच सांगतो. हा आता सांगतात चेक करत नाही, त्या बाजूला गेलोच नाही, कोणाचं तक्रार आहे नाही आलं, पण लोक तक्रार करायला मागत नाही, फोन करतात फक्त. तुम्ही तेवढं बघा ना, तुम्ही तक्रार द्या, लेखी दिलं ना साहेब मला, ते तक्रारला आम्ही धरून मी नोटीस देऊ शकतो त्याला. कोणी देत नाही जबाबदारी तुमची पण आहे, तुम्ही नाही म्हणत. तक्रारीची आवश्यकता कशा? तक्रारीची आवश्यकता जी माहिती होत नाही ते म्हणतो, जी माहिती होते ते मी जाऊन सांगतो. तुमच्या यंत्रणेला दिसत नाही किंवा तुम्हाला समजत नाही ते लोकांनी डिस्प्ले केलं पाहिजे. तीर्थक्षेत्राचा दर्जा आपला बघ मिळालेला आहे, पण मंदिराच्या भोवतीच तुम्हीच पाहताय आता जिथे गाळे बांधले त्याच्या पुढे लोक छत बांधतात. ते छत बांधतात आता ते काय करतो तुम्हाला सांग, या सगळ्या गोष्टी आपण त्याला दोन दोन फूट हे पण करून दिलं होतं की दोन फूट तुम्ही बाहेर बसा, बाकी रास्ता मोकळा झाला पाहिजे. पण ते पण आपण लवकरात लवकर त्या गाळ्यांसंदर्भात अनेक वेळा विषय झाला, ते मात्र नक्कीच आपल्याला ते करणं गरजेचं आहे. कारण टू व्हीलर सुद्धा जायची
परिस्थिती झाली. मागच्या बोटीने ना पिवळा पट्टा मारलेला बघा तो पिवळा पट्टा परत एकदा मारून आपण त्याच्या पुढे नाही आला पाहिजे. त्यांचा पुतळा जो आपला होता तो सध्या कुठे लोकांचं असं म्हणणं आहे म्हणजे शिवप्रेमींचं त्याच्या कुठेतरी त्याला सावली खाली तो ठेवा. तो तयारच नाही केला ना खड्ड्या पाडल्या. मी तुम्हाला निदर्शन ऐका ऐका. दोन दिवसापूर्वी एक अपघात झाला एका लहान मुलीला उडवले गेले काय तर तो ते तातडीने घेऊन तिथे खड्ड्यात पलीकडे उडवलं गेले. इकडे पण अपघात झालाय ना. झालाय नाही ऐका ना. पण तो खड्ड्यात नाही झालेला पलीकडे प्रॉब्लेम काय आपण तो करायचा नाही का. ऐका ऐका तुम्ही असं काय म्हणतो. नाही 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 करायचंच आहे. ऐका तुम्हाला मी दोन काय निदर्शन चालून दिलं. अपघात झालेला आहे तो पलीकडे झाला अलीकडे झाला हा विषय नाही. पण आपलं काम आहे की तो खड्डा झालेला महिला तिथं पडतात मोटरसायकल तुम्ही बुजवणं करते. ऐका ना तू नुसता बघतो तेवढा खड्ड्यात नाही करायचं आपल्याला. मी तुम्हाला मागे जाईल पुलावर सुद्धा आपल्याला त्याला अस्तर द्यावं लागणार आहे. का सांगतो पाणी सगळंच्या सगळं तुम्ही बाजूनी पुलावर घेऊन थांबतो. आणि काय होते जाताना येताना ते सगळं पाणी मुलांच्या जेव्हा टू व्हीलर जाते ते सगळं पाणी लोक पण येतात अजिबात पाण्याची म्हणजे हेच नाही किंमतच नाही. नाही नाही पाणी रस्त्यालाच मारतील नळ चालू ठेवतील. मिळते म्हटल्यावर आपण कसंही वापरणार. शहर डुक्कर मुक्त कधी होईल. हा होईल ह्या 6 महिन्यात होईल. त्या अजून आम्हाला आमची सगळी प्रोसेस पूर्ण आहे सर. आम्हाला जिल्हा परिषद कडून अजून पत्र आलं नाही का ते उचलून कुठे जायचं अधिकाऱ्यांना फोन सांगितले. मुंबईचे 1-2 जणांचं मार्गदर्शन घ्यायला लागलो. सर्वांचं आम्ही घेतलं पण जिल्हा परिषद कडनं आम्हाला म्हणाव तसं आम्हाला सहकार्य मिळत नाही. आमच्या सगळ्या पत्रकार खर्च पण करायला सहकार्य मिळत नाही. तुम्ही ज्यांना निवडून दिलं अशा ताई भुसके यांना ताईंनी पण त्यांच्या मदत त्यांनी पण सांगितलेलं आहे त्यांना यश येत नाही. 100% ताईंनी पण सांगितलं त्यांना. पण कसं होतं कोणकर साहेबांची बदली झाली. आता ते जे नवीन आले ते म्हणतात आम्ही माहिती घेतो सगळ्या गोष्टी करतो. आता एवढा तर महिनाभर फॉलो प्रत्येक अधिकारी प्रत्येक ठिकाणी बैलगाडा शर्यत न्यायालयाने बंदी उठवली. तुम्ही इथं जल्लोष केला. तुम्ही बैलगाडा स्पर्धेसाठी 51,000 रुपये जाहीर पण केले. नारायणगावचा पहिला बैलगाडा कधी धावला. स्पर्धा कधी होईल. जे कोणी भरवणार आहे मी त्याच्यात नारायणगावात जे कोणी पहिली स्पर्धा भरवणार त्याच्यासाठी आपण जाहीर केलेली आहे. ते आता बैलगाडा किंवा हा प्रांत माझा व्यक्तिगत येत नाही. परंतु हा शौकीन मात्र बैलगाड्याचे आम्ही सगळेच जण आहोत. आपण सगळेच जण आहोत की आपल्या यात्रा आपली परंपरा त्या गोष्टी आपण टिकवण्यासाठी खरं तर अजूनही खरं तर किती 6-7 वर्ष बैलगाडे बंद असताना सुद्धा शेतकऱ्यांनी बैल सांभाळली. खरं तर त्यांचा आभार मानलं पाहिजे की त्यांनी अजून ही संस्कृती जपून ठेवण्यासाठी खरं तर प्रयत्न केले. आता जेव्हा जे होईल खरं तर आपल्या घाटाची आता थोडीशी दुरावस्था याच्या कारणामुळे की आपला कचऱ्याचा प्रोजेक्ट प्लॅन दिलेला आहे सगळा आणि त्याच्यामध्ये ते साफसफाईचं काम करून जर कोणी भरवण्याला इच्छुक असेल तर त्यासाठी आम्ही सगळे जण मग तिला तयार असणार आहोत. बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठली तो प्रत्यक्षात पळेल तेव्हा पळेल. परंतु याचा श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. या स्पर्धेकडे कसं बघ. तू माझा विषयच नाही. सप्टेंबरचा आनंद साजरा केला. भले मोठे फ्लेक्स लावले. हा साजरा केला मी. आनंद मी साजरा केला ना. आजी माझी पदाधिकाऱ्यांनी तो खरं तर खासदार शिवाजीदादांनी सुद्धा तो विषय लावून धरला होता. खासदार अमोल कोल्हे साहेबांनी सुद्धा तो विषय लावून धरला. आमदार महेश दांडगेंनी सुद्धा त्या विषयात खूप सारं लक्ष घातलं. हे सगळ्यांचं श्रेय मानावं लागेल. ते एका व्यक्तीचं श्रेय असं काही म्हणता येणार नाही आपल्याला. ही सगळी मंडळी त्याच्या जीवातून काम करून होती आणि ती काम करत आहे. आणि हा कारण कोर्ट्याने तो निकाल दिला हे काही कमी नाही पियाच्याला. कारण पियाच्यावाले निकाल नवीनच काढून ठेवले सगळं. माणसं नाही बघायची पण प्राणी पाहिजे बघितली पाहिजे. आता ओबीसी शिवाय झडपीची निवडणूक होणार आहे. आपण इच्छुक असल्याची चर्चा होती अधिकृत काय.
साहेब अजून आरक्षण आरक्षण पडल्यानंतरच ना आरक्षण झाल्यावर मग आपण आरक्षण पुढे ओबीसीचा नाही नाही आरक्षण म्हणजे महिला पुरुष जे आरक्षण पडेल त्याच्यावर अवलंबून राहील ना पुढचे मग तयारी आपली आहेच ना तुम्ही इच्छुक आहे काम आम्ही करतोय समाजा पुढे काम ठेवली संधी मिळाली तर आपण संधी घ्या ना संधी मिळाली तर संधी घ्या ना पक्षाने संधी दिली तर संधी घ्या ना बाबू पाटील उभे राहणार म्हणून नाही का अजित पवार इतरच नाही आकर्षण बदलणार बायपास सारखं झालं नाही बाबू पाटील विरोध करतोय म्हणून उद्यान बोलत नाही तू खासदार आमदारापेक्षा बाबू पाटील वाढ झाला तुम्ही त्या उड्डाणशिबाचा विषय काढला तिथं थोडस काय तो तुम्ही मी झालं तू तुम्ही मी काय सांगतो माझी प्रामाणिक भावना ही होती म्हणजे मी थोडंशी ग्रामस्थांना बऱ्यापैकी माहिती हिवळ्याच्या ग्रामस्थांना माहिती की तिथं जमिनी आमच्या गेल्यात पहिल्या आज आमच्या जमिनी समजा बायपासनी रस्त्यावर आल्या असतील हाय दोन्ही बाजू आत्ता उड्डाण पूल होताना सुद्धा आमच्याच जमिनी गेलो सरकार म्हणजे जे पुन्हा हॉटेलच्या रस्त्याचा आत्ता चालू जे काही रुपयाचा आम्हाला मोबदला मिळाला नाही खोडल रोडचा आणि नंतरही तुम्ही जेव्हा आमच्याकडून घ्याल त्याचा एकही रुपयाचा निधी मिळणार नाही का तर तू काय तेहतीस सबळं बहात्तर लजू तेहतीस फुटा रस्ता आले म्हणजे पुन्हा आम्ही आमच्या जमिनी द्यायच्या आम्ही अजून किती वेळा उघड्या व्यायचं आमची भूमिका एवढीच होती दुसरी गोष्ट टू व्हीलरसाठी अडचणी टू व्हीलर त्यांना काही गरज वाटत नाही आणि फार झालं तर नारायणवाडीचा पूल हा फक्त 300 मीटर होईल त्यातला 100, 125, 150 मीटर बायपास बायपास म्हणजे सर्व्हिस रोड हा झालेला आहे मग तिथून पुढे 100-150 मीटर आणला रस्ता तर ते टू व्हीलर वाले किंवा ज्यांना वापरायचं तर ते वापरू शकतात हे नाही मग हे सगळं असताना काही राजकीय अंगाने तो फक्त उड्डाण पुलच व्हायला पाहिजे मोठाच व्हायला पाहिजे याला 100% आणि माझ्याकडे पत्र आहे नारायणगावच्या लोकांचं मी नारायणगावचा सरपंच आहे आणि मग लोकांचा जर त्याला विरोध असेल तर मी ती भूमिका मांडणार आणि मी ती भूमिका मांडलेली आहे दुसरी गोष्ट तिथं तुमची भूमिका तुम्ही मांडली पाहिजे कुणी असेल तुम्ही याच्या त्याच्यावर दोषारोप करण्यापेक्षा तुमची भूमिका काय आम्ही असं असं केलं माझं नाव घेऊन तिथं बोलायचं काही कारण नाही कुणीच मी काही कोणाला प्रवक्तेपद दिलेलं नाही ते माझं की माझी भूमिका तुम्ही मांडा हा लोक बोलवतील तेव्हा मी जाईन ना तिथं एवढ्यातले लोकांचे संबंध माहिती नाही का खोडच्या लोकांचे संबंध माहिती नाही का लोक बोलवतील 4 मीटर किंवा 4.5 मीटरचा प्रस्ताव आहे बुवारी मार्गाचा नाही त्याला तुमचा विरोध असतो 100% विरोध असणार आमचा आमची भूमिका मी तुला तुम्हाला स्पष्ट सांगतो अंडरपास व्हावा अंडरपास म्हणजे टू व्हीलर जाईल त्याच्यातून फोर व्हीलर बारीक गाडी जाते हा माल वाहतुकीची जे काही आहे त्याला त्यांनी पर्यायी मार्ग करावा तिथं कारण ती माझी एकट्याचा विरोध नाही तो आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा तिथं विरोध आहे आडव्या रस्त्याच्या पण आणि उभ्या रस्त्याच्या पण तिथे जमिनी आमच्या जाणार गुजर असतील पाटी असतील भुजबळ असतील ही सगळी मंडळी तिथे आहेत वाजगी आहेत ही सगळी मंडळी आहेत तिथं या सगळ्यांचीच अडचण आहे तिथं देवस्थानची जमीन आहे तिथं आपल्या मुंजोबा देवस्थानची पण तिथं जे काही झालं सगळ्यांनी पाहिलं तिथं तुम्ही थोडीशी जीप पण घसरली मग आता हे कसं जीप घसरली खरं त्याबद्दल खरेदीगिरी व्यक्त करतो ते होतंय आता थोडस व्यक्तिगत पातळीवर आलं साहेब माझा स्वभाव आहे माझ्या व्यक्तिगत पातळीवर कोण आलं तर मी 100% व्यक्तिगत पातळीवर जाऊनच आणि ते थोडस आक्रमकपणा येतोय पण बाबू पाटीलमध्ये एवढा जो सॉफ्ट आता परिणाम झाला दिसतोय डोळ्यासमोर ठेवून नाही नाही मी झेडपी निवडणूक मी कोणती निवडणूक ठेवून काम नाही करत तसं असं मी ती काय आगाव घेतो या सगळ्या गोष्टी तिथे कशाला जातो ती हे झालं असतं बरोबर ना बरोबर त्या संदर्भात सुद्धा मी पत्र दिलेलं आहे अतिक्रमणांचं सुद्धा पत्र आहे ते कसं आहे ना त्या काय म्हणतो मन आहे ना ती नावडतेचं पीएम पोर्टलला करा म्हणता करत पत्रव्यवहार केलं त्याचा प्रॉपर किती वेळा गेलो मी चिटणीस साहेबांकडे चिटणीस साहेबांकडे मी किमान 5 वेळा गेलो असतो दुसरी गोष्ट म्हणजे आता मग पाटील साहेब म्हणले आल्या नाही का पोलीस यांचा कारभार म्हणतात सूचना पीएम पोर्टलला आपण तो कॅब झाले बरं कॅब हाऊस आणि कॅब हाऊस हे त्याला कारण म्हटलं मोठ्या प्रमाणावर नाही विषय काय विषय ऐकायचं
नारायणगाव शहरामध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळलेले आहे. आपण भव्य मिरवणूक काढणार असं म्हणताय, जर काही डायरेक्शन चेंज झाले तर? डायरेक्शन चेंज नारायणगाव मध्ये दोन पेशंट ओमिक्रॉनचे, त्यातला एक पेशंट निगेटिव्ह आलाय, पेशंट एकच राहिला. फारसं काही आपल्याकडं काही ते कंटेनमेंट त्यांनी त्या बिल्डिंग पुरतं किंवा त्या घरापुरतं कंटेनमेंट त्यांनी ते केलेलं. भव्य मिरवणूक काढणार दिसतं, म्हणजे मला असं कुठंच बंधनं ते दिसली नाही. आणि ओमिक्रॉनच्या विषयात आपण जास्तीत जास्त लसीकरण करून, आपण मास्कचा वापर करून, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून, सगळ्यांना सांगून, सगळ्यांना विनंती करून, आपण जास्तीत जास्त सुरक्षितता कशी बाळगावी. छत्रपती शिवाजी महाराजांची विशिष्ट लोकार्पण होते, मिरवणूक तर होणारच आहे, पुतळ्याची मिरवणूक तर होणारच आहे. आणि लोक भव्य, मी तुम्हाला का म्हणतो, लोकांमध्ये उत्सुकता आहे, लोक स्वतः सगळे येणार आहे. आणि यासाठी ते सगळं गावांनी रात्री 11 ते 5 आहे. आणि 36 अधिकार दिले ना अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना ना त्याला 36 अधिकार प्रदान केले. आज संध्याकाळी जाऊन सर्वे घ्यायचं. हे काही न्यू इयरची पार्टी नाही, समजून घ्या. महाराजांच्या लोक विषयीचा आपण लोकार्पण सोहळा आहे. नाव, त्याचं नामकरण काय करणार आहे? छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश द्वार, राजाशिव छत्रपती प्रवेश द्वार. आणि यांचा प्रश्न असून हा तेच ना, तर ती काय आपली याची नाही. त्याच्यामुळं या गोष्टी लोकांनी हातात घेतल्यानंतर तुम्हाला माहिती, मी सांगायची गरज नाही त्यांची. त्या माध्यमातून हे काही जो सोहळा आहे, जो गावचा सोहळा आहे आणि आपल्याकडून सुद्धा सगळ्यांकडूनच त्या पद्धतीची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त हे आपण चांगलं कसं होईल, अधिक चांगलं कसं होऊ शकतो, याच्याही सूचना तुमच्याकडून द्याव्यात. आणि प्रशासकीय पातळीवर सुद्धा तुमच्या जागेची मदत व्हावी, तीच तुम्हाला सुद्धा सांगायला मिळत. स्थानिक खासदारांना त्यांना बोलवून ते आहेच, त्यांना बोलवायला स्थानिक खासदार असतील, स्थानिक आमदार असतील, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य असतील, तालुक्याचे माजी आमदार असतील, माजी खासदार साहेब असतील, किंवा अजूनही सत्तीस जिल्हा शेतकऱ्याचे कारखान्याचे आहेत, ह्या सगळ्याच यांना आपण निमंत्रित करणार आहोत. आपल्याला काही त्याच्यात काही कोणाचा पक्ष किंवा काही विषय नाही आहे, पण हे निमंत्रित करताना सगळ्यांनाच करणार आहोत. खरं महेशदादा सुद्धा, महेशदादा का, तर महेशदादांनी तिथे आपली महाराजांची भेट घालून दिली, म्हणून त्यावेळेस ती अनुषंगाने महेशदादांनी मी आधीच बोलून झाले. व दादा तुम्ही जुने मित्र पण आहे? नाही, मित्र तर मी आहे, फ्लेक्स पण लावले तुम्ही मोठे. आता तुम्ही 50 लाख रुपयांचे म्हटले खर्च होणार आहे अंदाजा पेक्षा, सगळे गोळा झाले तर काय? हा होता, ते गोळा होती, काही लोकांची ती होती, सगळी होती गोळा. लोक नारायणगावची लोक तेवढ्या बाबतीत काय बघा, तुम्ही आता आपलं हॉल सुद्धा बघा, मुक्ताई समाज मंदिर, पैसे निधी कमी पडत होता, लोकांनी भरभरून दिला, आज तो पूर्णत्वाला गेलेला आहे. किरकोळ कामं राहिली ती, एवढं मोठं काम होते, जो 4.5 कोटी रुपयांपर्यंत साधारण खर्च आला असेल. आपल्याला शासनाकडून 1.25 कोटी रुपये आले, देवस्थानचं 1.25 कोटी रुपये होते, परंतु बाकी पैसे मात्र सगळ्या लोकांकडून. नारायणगाव तेवढ्या बाबतीत जे चांगलं काम आहे त्याला कायमच सातत्याने त्यांनी ते पुढे घेऊन ते पूर्णत्वासाठी करता प्रयत्नशील आहे. मला वाटतं निकालांनी पण हेच दर्शवलं की पुन्हा लोकांनी विश्वास टाकलाय, चांगलं काम करत राहा आणि तुमच्या बरोबर आहोत. पण फार नॉमिनल भाडे घेतले, कारण तर बाजूला 1-6 लाखापर्यंतची भाडी आहे मोठ्या मंगळ कार्याला. आपण ती 60,000 रुपये भाडे घेतले आता. अध्यक्ष कोण आहे? अध्यक्ष मी तुम्हाला त्याची कॉपी देतो. कोण आहे अध्यक्ष? अध्यक्ष मीच आहे. तिथे दोन संस्था आहेत ना? हा, दोन आहेत ना. देवस्थानचा अध्यक्ष मी आहे आणि आता समाज मंदिराचं पण फायनल शेड आहे, त्याची ऑर्डर आपल्याला लवकर. म्हणजे पैसे पूर्वीचे 2022 पर्यंत होते ना? काय 2024 पर्यंत? आता 2019 बॉडी फॉर्म झाली, 2024 पर्यंत माझ्याकडे ऑर्डर आहे त्याची. देवस्थान ट्रस्टचे पैसे जे बाहेर संस्थांमध्ये येणं होतं तो विषय कुठपर्यंत? हा, त्याचा आता इन्कम टॅक्सचा विषय चालू होता, त्या संदर्भात आता परवा दिवशी हेअरिंग होती, तिथेही आपण उपस्थित झालो होतो.
लवकरच तो विषय मार्गाला लागला. माझी माहिती अशी आहे की फक्त राजगुरुनगर बँकेच्याच खात्याला सील आहे, या बाकीच्या एवढ्यांना नाही. तसं पत्र मी त्यांच्याकडून घेतोय आणि ते पत्र आपल्याला हातात आलं. कारण ही संस्था असं सांगतात की सगळंच खात्याला सील, ते काही पत्र दाखवत नाही. परंतु ते पत्र जर आपण त्यांच्याकडून आणलं तर तो विषय दूध काढून पाणी ट्रस्टचे जे पैसे ते काही ट्रस्टच्या नावाने नाही, व्यक्तिगत लोकांच्या नावाने. सगळ्यांची चर्चा ज्या ज्या पावतेवाल्यांची होल्डर ज्या पावती होल्डर आहेत त्या सगळ्यांची चर्चा झाली. सगळी मंडळी ती तयार आहे. या विषयावर जास्त मीटिंग मध्ये पण आले होते ना ते, मीटिंग मध्ये पण स्वतः आले होते त्यांच्या नावाने. 100% देवस्थानच्या पावत्या ह्या देवस्थानच्या आणि समाज मंदिराच्या पावत्या ह्या समाज मंदिराच्याच नावाने आहेत. खाली नॉमिनी म्हणून जे त्यावेळेस सदस्य संचालक होते त्या लोकांच्या सह्या आहेत. मग त्या वेगळेवेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या दोन 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 जॉईंट अकाउंट काढले ना. जॉईंट अकाउंट म्हणजे प्रत्येकाच्या दोन त्यावेळेस. म्हणजे मग ते ट्रस्टच्या नावाने कुठे होते? वर नाव ट्रस्टच आहे ना, आणि संचालक म्हणून दोघांच्या अधिकार असतात. मला तर असं काही वाटत नाही. 4 नंबर मध्ये कोणता विकास राहिलाय? जो काही राहिला असेल तर बाबूंच्या मार्फत आपण तो मार्गी घेऊ. 2-3 दिवसापूर्वी आपण जिथं राहता तिथं एका अनोळखी व्यक्तीला पकडलं गेलं. त्याच्याकडे तुमचा फोटो आणि 4-5 वेगवेगळ्या प्रकारचे सिम त्याच्याकडे सापडले आहेत. ती व्यक्ती परराज्यातली आहे. तर काय आपल्या जीवाला धोका वगैरे काय आहे का? प्रेम बाबू अश्वभाई त्यांनी काही धमकी दिली? ते काय बोलत नव्हतं पण त्याच्याकडे माझा फोटो मिळाला. खरी बात तुमचं प्रेम असेल. नाही पण तो इकडं चाकणचा प्रेम इकडं काय नाही. आणि ते 2-2.5 तास पोरांना तिथे दर्शन झालं की 2-2.5 तास तो फिरत होता. पोलीस स्टेशनकडे दिले, पोलीस त्यांचा उपयोग करतील. माझ्यामधून काही निष्पन्न व्हायचं तिथे आपली बघतील. त्याच्यात काय एवढं काय गाभून जाणार काही विषय नाही. या गोष्टी चालूच आहेत. तुमच्या जीवताला धोका आहे असं मला कोण मारेल किरण भाऊ? कोण आपल्या विरोधात असतं? तो माणूस चोर झाला पाहिजे. काय आहे ते पोलीस पोलीस स्टेशनचा विषय आहे. ते बघतील पोलीस स्टेशनला कळवलंय पोलीस परत घेऊन घेतली. तुमची या संदर्भात काही मागणी वगैरे? चौकशी करू. पुण्यामध्ये कुठेतरी काम आलो होता पहिला अशी माहिती मिळते. गुन्हेगार हिस्ट्री आहे. गुन्हेगारी बंद आहे. थँक्यू.